नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अंकुश बालटे आठपणीमधून आज आपण सर्कस फोरा या बुरशीविषयी माहिती, फवारणी कोणती करायची आहे ते बघणार आहोत. सर्कस फोरा या बुरशीचे फिक्कट तपकरी रंगाचे डाग पानांवरती व फळावरती दिसून येतात. स्टोरेज स्टेजमध्ये जर सर्कस फोराचा अटॅक झाला असेल तर आतील पाने गळून जातात आणि नंतर तेथे चौकी येते व त्या चौकीमधून कळी निघते, बागलीक होते आणि नंतर येथे मारल्यानंतर कळी गळून जाते. त्यामुळे स्टोरेज स्टेजमध्ये तुम्ही त्याला बागेची विश्रांती काळ म्हणता, त्यावेळी साधी बुरशीनाशकाचा वापर करत जावा, महागडे मारायची गरज नाही. आता ती कोणकोणती बुरशीनाशक आहेत ते बघूया. साप 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी, अँट्रोकॉल 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी, M45 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी, बोर्डो 1%. या बुरशीनाशकाचा वापर करत जावा. जेवढी झाडाची चांगली पाने राहतील व नंतर एथ्रेल मारल्यानंतर ती पाने पिवळी पडून पानामधील अन्नसाठा काडीमध्ये स्टोरेज होईल तेवढे नंतर तुम्हाला मादी कळी निघणार आहे. नंतर तुम्हाला कळी निघण्यासाठी खर्चही करावा लागणार नाही. नंतर कळी निघत नसेल तर आपलं चालू होतं, हे मारा ते मारा मग निघेल कळी, तसं काही नसतं. झाडामध्ये स्टोरेज असेल तर कळी निघतेच. बऱ्याच शेतकऱ्यांचा या बुरशीमुळे 50-60% पाने गळतात व शेतकऱ्यांना वाटते ताण बसला. ही पाने बुरशीने गळली आहेत. बुरशीने पाने गळणे म्हणजे ताण नाही, हे लक्षात घ्या. सर्कस फोरा या बुरशीचा प्रादुर्भाव जास्त झाला असेल तर चौकी लीक होणार आहे. नंतर एथ्रेल माराल तेव्हा मादी कळी येणार नाही. बुरशीने पाने गळाली नाही पाहिजेत. चौकीतील सर्वात छोटं पान पिवळे पडले की समजून जायचं की ह्या बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आहे. बारीक निघणारी गुंज अवस्थेत कळी जळते. मादी कळी उमललेल्या अवस्थेत देठावर लागण झाल्यास फुलगळ होते. यासाठी कोणकोणत्या उपाययोजना आहेत, कोणकोणती फवारणी करायची आहे ते बघूया. कुष्टोड्या 1.5 मिली प्रति लिटर पाणी, नटिओ 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी, गजेको 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी, टिल्ट 0.5 मिली अधिक कुमानियल 3 मिली, स्कोर 0.5 मिली अधिक कवच 1 ग्रॅम, फॉलिक्युअर 0.5 मिली अधिक अँट्रोकॉल 2 ग्रॅम, 22-1 ग्रॅम, किटाजन 1 मिली अधिक M45 2 ग्रॅम, क्वांट्या प्लस 0.25 मिली, हेक्झास्टार प्लस 0.25 मिली, लस्टर 2 मिली, नुस्तर 0.5 मिली, साप 2 ग्रॅम, कंपानियन 2 ग्रॅम, रोको 1 ग्रॅम. या बुरशीनाशकाचा अवस्थेनुसार वापर करत जा. पानांवरती लहान विडे वाकडे काळे डाग पडतात. ह्या डागांचे प्रमाण वाढल्यावर पानगळ होते. तसेच फळावर या बुरशीमुळे गोलाकार ते विडे वाकडे गर्द काळे मोठे डाग पडतात. हे डाग मोठे होऊन काळा चट्टा पडतो. पोषक हवामानात ह्या डागांचे मोठ्या चट्ट्यात रूपांतर होते. हे टिपके मोठ्या प्रमाणात असले तरी एकमेकात मिसळत नाहीत व प्रत्येक टिपका स्वतंत्ररित्या ओळखता येतो व त्या ठिकाणी फळातून कुजते. सर्वात जास्त जून ते ऑक्टोबर महिन्यात या बुरशीचा प्रादुर्भाव असतो. आंबे बहारातील कळी अवस्थेत दवदुखे पडल्यास या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. प्रादुर्भावग्रस्त पडलेले फळे व पाने ह्या बुरशीचा प्राथमिक स्रोत आहेत. या बीजांचा प्रसार हवेमार्फत होतो. शेतकरी मित्रांनो, डाळिंबाची माहिती याविषयी हा यूट्यूब चॅनल आहे. अजूनही तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे वेळोवेळी तुम्हाला चांगली माहिती मिळण्यास मदत होईल. ही माहिती तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून शेअर करा. धन्यवाद.